रोजच्या जीवनातलं वक्तृत्वाचं काय महत्व? वक्तृत्वाचं महत्व तर अनेक वेळेला पावलो पावली पदोपदी वक्तृत्वाचं महत्व। वक्तृत्वाशिवाय माणूस चांगला मान सन्मानानं जगू शकत नाही। चांगला मान सन्मानानं वक्तृत्वाशिवाय माणूस जगू शकत नाही। काळजीपूर्वक ऐका, अगदी सर्वांगाचे कान करू। सर्वांगाचे कान म्हणजे सगळं काही कानात आहे असं सर्वांगाचे कान करून ऐका रोजच्या जीवनातलं वक्तृत्वाचं महत्व काय। बघा, वेळोवेळी चालताना फिरताना घरात वावरताना घराच्या बाहेर वावरताना तुम्हाला वक्तृत्वाचं सतत सतत महत्व जाणवलं। साधी गोष्ट आहे, घरात एखादा माणूस चांगला व्यक्त होत असेल तर तो घर कुटुंब टिकवू शकतो। बोलणारा माणूस त्याचं कुटुंब टिकवू शकतो। बोलणारा माणूस व्यक्त होतो आणि त्याच्या संवादाच्या जोरावर, त्याच्या संवादाच्या कौशल्यावर, त्याच्या वक्तृत्व कलेवर तो सगळ्यांना सामावून घेऊन चालतो। न बोलणारा माणूस बऱ्याच वेळेला, तुम्ही अशी माणसं, न बोलणारे अबोल माणसं म्हणतो आपण त्याला, आत्महत्या केलेली दिसतात। आत्महत्या माणूस कधी करतो? जर तो त्याच्या पोटातल्या गोष्टी व्यक्त झाला नाही तर। पोटातल्या गोष्टी कुठेतरी व्यक्त होणं आपलं मन हलकं करणं। मन हलकं केलं तो माणूस परत सुसाईड करत नाही। आपण कधी कधी म्हणतो बघा, अरे त्यानं ते आत्महत्या करण्यापूर्वी हे बोलून दाखवायला पाहिजे होतं, त्याची अडचण सॉल्व झाली असती, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नव्हता त्याचा आत्महत्या करण्यासारखा म्हणतो आपण। म्हणजे व्यक्त झाला असता तर प्राणाला वाचला असता। साधी गोष्ट आहे ही, घरात बाप लेकाचा चांगला संवाद असला तर ते घर स्वर्गासारखं असतं। आणि ज्या घरात बाप लेकाचा संवादच नाही अशा आपण किती घरं पाहतो जातो साहेब, की त्या घरात बाप लेकाचा संवादच नाही। आणि जिथं बाप लेकाचा संवाद नाही ते कुटुंब चांगलं चालत नाही। जिथं भावाभावाचा सुसंवाद नाही ते कुटुंब चालत नाही। जिथं मित्रामित्राचा संवाद नाही ते मित्रत्व टिकत नाही। ज्या राजकीय क्षेत्रात आणि राजकीय पक्षात तुम्ही वावरता तिथं तुमचा योग्य संवाद नसला तुम्ही त्या पक्षात जास्त दिवस काम करू शकत नाही। ज्या कंपनीमधल्या लोकांचा आणि तुमचा संवाद नसला, सुसंवाद नसला, तुम्ही त्या कंपनीमध्ये कायमस्वरूपी राहू शकत नाही। तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्हाला वक्तृत्वाचं महत्व पावलो पावली आणि पदोपदी जाणवत। मग सहज बाहेर कुठेतरी फिरायला गेलात, मी एकदा सेमिनारमध्ये सांगितलं पहा, कुठेतरी एखाद्या नोकरीसाठी तुम्ही गेलात नोकरी मागायला, आणि नोकरी मागायला गेल्यानंतर तिथं बरेचसे लोक जमलेले आहेत नोकरी मागण्यासाठी आलेले, आणि तुम्ही पण तिथं गेलात तर तिथं एकमेकांना बोलण्याची सुद्धा एक योग्य पद्धत असते। आपण नवख्या लोकांना, मला सांगायचंय एखाद्या नवख्या लोकाला कसं बोलावं, सुरुवात कुठून करावी याची सुद्धा एक पद्धत आहे ना। मी सेमिनारमध्ये सांगितलं होतं की सगळे नोकरीवाले लोक, समजा तुम्ही एकत्र जमलात कुठंतरी नोकरी मागायला गेलात आणि तिथं बरेचसे क्लायंट आलेले आहेत त्यांचे, पण इथं एकमेकांच्या ओळखीचे नसतात हे लोक। पण कुणीतरी अनोळखी माणूस आपल्या जवळच रांगेत बसलेला आहे आणि त्याला आपल्याला बोलायला सुरुवात करायची, तो आपल्याकडे पाहतो आपण त्याच्याकडे पाहतो, किंवा कोणीतरी लेडीज आहे आपल्या जवळच्याच बाकड्यावर बसलेली आहे वेटिंग करत, सगळेच बसलेले आणि ती आपल्याकडे पाहते आपण तिच्याकडे पाहतो, पण ती काही बोलायला सुरुवात करत नाही, आपणही काही बोलायला सुरुवात करत नाही। मग आपण तिला योग्य पद्धतीने कसं बोललं पाहिजे? म्हणजे वक्तृत्वाचं जीवनातलं महत्व एवढं आहे की पदोपदी बोलावं लागतं, पण कसं बोलावं लागतं याची करेक्ट सुरुवात आपल्याकडनं असते। तिला आपण कसं बोलणार? निघाल्या सेमिनारमध्ये सुद्धा हे उदाहरण दिलं होतं, कुठून आला बरोबर आहे, काय नाव काय आपलं बरोबर आहे, कुठून आलात आपण प्रश्न पहिला विचारला, काय नाव आपलं, ती नाव सांगा, कुठून आलात म्हणल्यानंतर तिला काही वावगा वाटणार नाही, ठीक आहे माझ्यासारखेच ते पण इथं आलेले आहेत नोकरी मागायला आणि म्हणून मला त्यांनी सहज विचारलं कुठून आला, ती सहज उत्तर दिली,
नाव काय आपलं? ती सहज नाव सांगा. कोणत्या कारणासाठी नोकरी करायची ती सहज सांगा. मग तुम्ही चौथ्या वेळेला हा प्रश्न विचारू शकता, मिस्टर काय करतात? बरोबर. मग ती सहज सांगा, मिस्टर अमुक अमुक कंपनी वगैरे वगैरे, काय शेती वगैरे, काय नोकरी करत असतील, नोकरी सांगा. पहिल्यांदाच तुम्ही तिच्या बाका शेजारी बसून, तुम्ही तिच्या खुर्च्या शेजारी बसून पहिल्यांदा कुठली गोष्ट बोलायची आहे ती योग्य पद्धतीने बोललात तर सांगेल ती, मिस्टर काय करता. अन्यथा पहिल्यांदाच तुम्ही तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे जर म्हणला बघून, मिस्टर काय करता, ती सांगणार नाही ना, काय संबंध नाही. म्हणजे योग्य पद्धतीने बोललात तर ती व्यक्त होईल. लोकांना व्यक्त करायला लावण्यासाठी सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे. बघा, समोरच्याला व्यक्त करायला लावायचंय, तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे. बर, लोकांना व्यक्त करण्याची संधी ही चांगल्या वक्त्यानं द्यायची असते. चांगला वक्ता कोण माहितीये का? मी राजकारणातला चांगला वक्ता कोण सांगतो, ज्याला कुठं कधी गप्प बसावं कळतं तो राजकारणातला चांगला वक्ता. कुठे बरोबर सुटत पक्ष संपत चालला तरी आपली बरोबर संपतच नाही, राजकारणातला चांगला वक्ता नव्हतं. कुठं गप्प बसावं हे कळतं त्याला. बर, समोरच्याला व्यक्त व्हायला संधी चांगल्या वक्त्यानं दिली पाहिजे. समोरच्याला व्यक्त व्हायला संधी चांगल्या वक्त्यानं दिली पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही समोरच्याला व्यक्त व्हायला लावत नाही तोपर्यंत तो माणूस तुम्हाला महत्व देत नाही. आपलंच बडबड 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 सांगत बसायचं नाही. उगा समजा मला कोणीतरी नवीन माणूस भेटला, मी त्याला विचारलं पाहिजे तुम्ही काय करता. मी त्याला विचारलं पाहिजे कुठून आलात, मी त्याला विचारलं पाहिजे व्यवसाय काय, मग तो व्यक्त होतो ना. मग तो म्हणतो हा माझ्याबद्दल विचारायलेत ना, आता सांगू चला. मग ते सांगणार गवळे साहेब की माझा अमुक अमुक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, माझा अमुक अमुक खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे, माझी शेतीबाडी सुद्धा आहे, मी प्लॉटिंगचा पण व्यवसाय करतो. मग ते सांगतील. पण समजा माझ्या पहिल्या भेटीतच मी त्यांना बोललो मी एक कीर्तनकार आहे, मी एक वक्ता आहे, माझ्या भाषणाचे क्लास आहे, मला लय लोक मानतात, ते म्हणजे मला काय करायचंय, काय करायचंय. म्हणजे मी माझंच सांगत बसलो तर तुमच्या मनात स्थान नाही निर्माण करू शकत. मी तुमच्याबद्दल बोलल्यावर तुम्हाला व्यक्त करायला लावतो आणि तुम्ही व्यक्त झाला की मग माझं सांगायला सोपं जात. एकदा तुम्ही व्यक्त झालात, अरे वा, मग मला गावडे साहेब विचारणार, अरे वा तुम्ही मगाशीपासून माझ्याबद्दल बोलताय, तुम्ही काय करता. मग मी हळूच सांगितलं पाहिजे माझे भाषणाचे क्लास आहे, माझं ट्रेनिंग सेंटर आहे, माझ्या दोन चार ठिकाणी शाखा आहे, मी कीर्तनही करतो व्याख्यानही करतो, माझं भाषणाचे पुस्तक सुद्धा खूप पॉप्युलर आहे, बऱ्याच लोकांनी ते घर बसल्या मागवलं. मग त्याला पटल, अरे वा मोठी व्यक्ती आला का. मी माझंच मांडत बसलो हे बघा, रोजच्या जीवनात दैनंदिन जीवनात वक्तृत्वाचं पावलोपावली महत्व आहे. ते कसं बोललं पाहिजे याच्यावर किती 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 बोलता येईल आपण आणि किती महत्वाचं आहे. आता पहा, साधी एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला. तुम्ही व्यक्त झाल्यानंतर समोरच्याच्या मनात घर करणं तुमच्या शब्दानं ही फार मोठी कला आहे, फार मोठी कला आहे. आणि किती महत्व आहे तर पावला पावलाला महत्व आहे. जसं हे इतर ठिकाणी बोलणं महत्वाचं आहे, तसंच राजकीय व्यासपीठावर सुद्धा तुम्ही कसं व्यक्त होतात आणि त्याचे काय परिणाम होतात हे महत्वाचं आहे. जसं दैनंदिन जीवनात तुमच्या बोलण्यानं बघा, वक्तृत्व ही अशी गोष्ट आहे, त्यातून माणसं जोडली जातात आणि माणसं तोडली जातात. म्हणजे माणसाचं बोलणं हे कसं असलं पाहिजे, वक्तृत्व हे दुधारी शस्त्र आहे. दुधारी म्हणजे दोन्ही बाजूने धार. दुधारी म्हणजे काय, त्याला दोन्ही बाजूने धार आहे. वक्तृत्व भाषण कला हे दुधारी शस्त्र आहे, त्याला दोन्ही बाजूने धार आहे. कधी कधी ते समोरच्यावरही चालवता येतं, कधी कधी उलट आपल्यावरही चाल करत. आपलं वक्तृत्व आपल्यावर कधी चाल करू नये, ही जरा पुढची गोष्ट झाली. चला, आधी तुम्हाला चालवता आलं पाहिजे समोरच्यावर, पण समोरच्यावर चालवताना ते आपल्यावर बी चालतं कधी कधी. समोरच्यावर मारताना ते रिवर्स आपल्याकडे बी येत असतं बरं का. ते आपल्यावर चाललं नाही गेलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. दुधारी शस्त्र आहे ते.
म्हणजे मन कापतात आणि मन जिंकता येतात. शब्द हे असं शस्त्र आहे, शब्दानं मन जिंकता येतात आणि शब्दानं मन कापले देखील जातात, मन दुखावले जातात. आपलं बोलणं कसं आहे, माऊलीनं खूप गोड सांगितलं पहा, तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, उडाशने पाजरे मागा चालती अक्षरे, शब्द जैसे अवतरे कृपा आदी. संत कबीरजी बोलतात, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोये, औरण को शीतल करे आप ही शीतल होय. तुम्ही गार राहा, तुम्ही शांत राहा आणि इतरांनाही शांत करावं असं वक्तृत्व असावं. तुकोबारा याच्याबद्दल असं बोलतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका मने पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू, त्याची गौरवानं पूजा करू, असे शब्द असले पाहिजे. मग रोजच्या जीवनात तर महत्व आहेच याच, पण राजकीय जीवनात तर अनन्यसाधारण अनन्यसाधारण महत्व. मग योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीनं बोलण्याची सुरुवात केली पाहिजे. महत्व आहे तुम्ही बोलण्याची सुरुवात कशी करता, ठरवून बोललं पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे. तुम्ही किमान माहिती आहे तुम्हाला, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. मग सगळं विचार करून बोलताय का? आता उदाहरणार्थ तुम्ही सगळे जण इथं येताय, तर खरंच घरी विचार करून आलात का? किती ज्या आणि जी माणसं विचार करूनच आले ते किती चांगलं बोलले बघितलं तुम्ही, घरी विचार करून आला. हे बघा, वक्तृत्व ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला आधी ठरवावं लागतं मी काय बोलू. घरी जर काही तुमच्या भांडणं असतील, किरकिरे असतील, त्याच्या संदर्भात एखादी बैठक असेल, तर त्या बैठकीत काय बोलायचंय हे तुमच्या मनात असतं. कधी कधी बायको तुम्हाला नुकाट्यात सांगते की तुम्ही उद्या काय बोलणार, उद्या हे बरं का बोला तुम्ही, उद्या ते बोला बरं का. तुम्ही म्हणता सगळं बोलतो, तू नको टेन्शन घेऊ, मला माहितीये उद्या काय काय बोलायचं बैठकीत बसल्यावर. भांडण निभवण्यासाठी गावातले काही महत्वाच्या माणसांची बैठक असली पाहुणेरावळ्याची, तिथं काय बोलायचंय हे पक्क ठरवलेलं असतं तुम्ही. पण मला व्यासपीठावर काय बोलायचंय, मला त्या स्टेजवर गेल्यानंतर काय बोलायचंय याचा विचार नसतो केलेला. असं ग्रुपनं डिस्कशन केलं जातंय, आपल्याला भांडणात काय बोलायचंय हे नवरा बायकोचं अगदी एकत्र येऊन डिस्कशन असतं. उद्या ही भी बोलू मग आपण, उद्या ती भी बोलू मग, मला नाही आठवण राहील तर तू भी बोल. पण चांगलं भाषण करायचंय, हजारो लोकांसमोर बोलायचंय, त्याचं चिंतन नाही केलं. ते काय असतं माहितीये का, ती चिंतन बैठक असते. तुम्ही बघता ना पक्षाची चिंतन बैठक, या संघटनेची चिंतन बैठक, काय काय केलं पाहिजे याचं चिंतन आपण घरी करत असतो. तुम्ही व्यासपीठावर बोलायचं म्हणल्यानंतर मी काय काय बोललं पाहिजे याचं कधीच चिंतन केलं नाही. बरं, हे झालं राजकीय स्टेजवर. दैनंदिन जीवनात सुद्धा हो, मला आता नाईकवाडे सरांना किती दिवस झालं नाईकवाडे सरांकडे क्लासला बसतो, माझी एक समस्या आहे, मला आता त्यांना बोलायची. आधी ठरवलं पाहिजे मला काय विचारायचं सरांना. तुम्ही 4, 2, 10, 5 प्रश्न लिहून आणले पाहिजे. तुम्हाला आठवली ना अडचण अशोक सर, की घरी बसल्यानंतर अरे हा हा प्रॉब्लेम आहे माझा, मी नाईकवाडे सरांना हा बोलायला पाहिजे, आज मी सांगायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आठवल त्या त्या वेळेला तुम्ही कागदावर लिहून घेतलं पाहिजे की मला हे सरांना विचारायचं. लक्षात नसतं राहत, इथून आलात परत गेलात लक्षात राहत नाही, तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी ज्या ज्या अडचणी आहेत त्या लिहून घेतल्या पाहिजे, ठरवलं पाहिजे अगोदर मला हे विचारायचं. आणि अपेक्षित उत्तर जर नाही आलं, उदाहरणार्थ सुशील नाईकवाडे कडून, तर परत मी त्यांना काय प्रश्न विचारू, हेही ठरवलं पाहिजे. आधी ठरवलं पाहिजे, बोल कोणतीही गोष्ट बोलताना ती अगोदर मनात ठरवली पाहिजे. कारण मुळात भाषणाचा जन्म होतो कुठं, मनाच्या गाभाऱ्यात. मग मनाच्या गाभाऱ्यात भाषणाचा जन्म होतो, मनातल्या गोष्टी पोटातल्या गोष्टी पोट तिडकीनं तुम्ही ओठावर मांडता आणि तोच वक्ता चांगला असतो जो वक्ता पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो, तो उत्तम वक्ता. मी रट्टा मारे पाटणं काय करत बसू भाषण रट्टा मारून असं, ते धोका देईन तुम्हाला कधी. पण काय बोलायचं हे फक्त मुद्दे तुमच्याकडे असले पाहिजे, फक्त मुद्दे. अशा पद्धतीनं
तुम्हाला हे करायचं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतो याच्या याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. आता उदाहरणात तुम्ही भाषण कलेचं प्रशिक्षण घेतलं आणि भाषण कलेचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटतं हा माझा बेसिक तयार झाला, बेसिक एक आता मी कुठेही बोलू शकतो, जिथं मिळेल तिथं संधी घ्या. आता इथे बोलतात ना तोपर्यंत बाहेरची संधी घ्या, इथंही सराव तिथंही सराव, तिथला सराव सारखा सुरू झाला ना बाहेरचा मग तुम्ही प्रशिक्षण बंद केलं तरी चालतं, मग प्रशिक्षण बंद केलं तरी चालतं. पण शक्यतो हे सगळं प्रशिक्षणातून तुमच्यावर 70%, माझ्यावर 30% असते. तयारी 70% आहे, हे 30%, 30%साठी तुम्ही इथे येत आहे म्हणजे तुमच्याकडे 70%. आता तुम्ही बदल बघितलाय, बरेच सरांमध्ये झालेला बदल, गव्हर्नर सरांमध्ये झालेला बदल, ही साधनाच आहे बरं का. वक्तृत्व एक साधनाच आहे आणि ती साधना तुम्हाला घर बसल्या करायची, घरी करावी लागते. सतत डोक्यात विचार असला पाहिजे मी काय बोलू मी काय बोलू, मग दैनंदिन जीवनात पण मी काय बोललं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. विचारातून वक्तृत्व जन्माला येतं. माऊली म्हणतात विचार नाही नर आणि खरं तो जैसा, खर म्हणजे गाढव. ज्या माणसाकडे विचारच नाही तो विचार प्रकट काय करणार आहे. बरं मी तुम्हाला विचार करण्यासाठी तर बोलवत नाहीये, केलेला विचार प्रगत कसा करायचा याचं प्रशिक्षण आहे. पण तुम्ही केलेला विचार प्रकट कसा करायचा याचं प्रशिक्षण आहे. तुम्ही मुळात विचारच करत नाही घरी बसल्यावर, हे चुकतंय का नाही खरं सांग. मी केला कधी विचार की मला उदाहरणार्थ आघाडी सरकार योग्य आहे का बीजेपी सरकार योग्य, हा विषय मी तुम्हाला उदाहरणार्थ दिला होता बरोबर आहे. याच्यावर किती वेळा विचार केला, किती मुद्दे काढले, तुम्ही घरी काय विचार केलाय का? 70% तुम्ही काहीच केलं नाही. तुम्हाला 70% दिलं मी घरी करायला आणि ज्यानं ज्यानं हे 70% घरी केलं 30% यशस्वी. विचार तुम्ही करायचा आहे, विचार प्रकट कसा करायचा त्याच्यासाठी हे प्रशिक्षण. प्रशिक्षण कशासाठी आहे? तुमचं प्रकटीकरण, तुम्हाला व्यक्त व्हायला लावणार. व्यक्त व्हाल ना तुम्ही, तुमच्या डोक्यातच काही नाही तर काय व्यक्त व्हाल, तुमच्या मनातच काही नाही काय व्यक्त व्हाल, डोक्यात भरलं पाहिजे त्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे. म्हणून आपलं ब्रीद वाक्य आहे, वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि तुमचं भाषण वटवा. ही सगळ्यात सोपी पद्धत. आता बरेच लोक आणखीन एक गोष्ट सांगेल तुम्हाला, चला चांगलं भाषण जर करायचं असं पाठांतर भरपूर एवढ्या चारवळ्या भरपूर येऊ द्या. चांगलं भाषण करायचं असेल तर मध्ये येऊ द्या आणि चांगल्या पाठ असल्या तरच बोला. चिंतन करा घरी बसल्यावर आणि त्याचा सराव इथं करा. इथं करा ना, कुणाच्या प्रशिक्षणात करा, सराव करा त्याचा. तुम्ही चांगले वक्ते झाला. चांगल्या वक्तृत्वासाठी वाचन, पाठांतर आणि सराव या तीन गोष्टी, वाचन, पाठांतर आणि सराव. आणि चौथी एक गोष्ट, मनात ते बोलून पाहणं मला जमतंय का. आपण त्याला चिंतन म्हणतो, मला जमतंय का. एकट्यानं स्वतःची रूम बंद करून मनात बोलून दाखवणं. आज जसं साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विषयी बऱ्याच सरांनी भाषण केलं, बऱ्याच सरांनी ते मनात कित्येक वेळेला केलं असं आणि मग इथं केलं, अवघड नाही ना केलं, अवघड नाही केलं. एक छोटीशी गोष्ट सांगेल मी तुम्हाला, बघा आता खूप महत्वाची आहे. एका प्रशिक्षकानं तीन टीम निवडल्या, तीन टीम. तो बॉल असतो ना तो याच्यामध्ये टाकायचा, काय कोणता खेळ होता त्याला, नाही तो बोल मध्ये टाकायचा बास्केटबॉल. त्या तीन टीम निवडल्या आणि त्या तीन टीम पैकी एका टीमला प्रत्यक्ष ग्राउंडवर नेऊन प्रशिक्षण दिलं. प्रत्यक्ष ग्राउंडवर नेऊन प्रशिक्षण दिलं, बॉल कसा टाकायचा, गोल कसा घ्यायचा, प्रत्यक्ष ग्राउंडवर नेऊन प्रशिक्षण दिलं. त्यातल्या एका टीमला फक्त लेक्चर दिलं, दुसऱ्या टीमला फक्त लेक्चर दिलं आणि तिसऱ्या टीमला लेक्चरही दिलं, ग्राउंडवरही नेलं तिसऱ्या टीमला. एक फक्त ग्राउंडवर न्यायचं सराव करायचं, ते काहीच करत नव्हते, लेक्चर नाही म्हणजे परिपूर्ण प्रशिक्षण नाही दिलं त्यांना, डायरेक्ट ग्राउंडवर. दुसरी टीम फक्त लेक्चर, फक्त लेक्चर, फक्त प्रशिक्षण, प्रत्यक्ष ग्राउंड नाही. दुसऱ्या टीमला प्रत्यक्ष ग्राउंड नाही, तिसऱ्या टीमला लेक्चर पण आणि प्रत्यक्ष ग्राउंड पण. या तीन टीम पैकी कोणती टीम अधिक चांगली घडवली? अर्थातच तिसरी.
जी लेक्चर पण करते म्हणजे प्रशिक्षण पण घेते आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन सराव पण करते, अर्थातच तिसरी टीम यशस्वी होईल। पण याच्या पाठीमागे एक रहस्य दडलेले, ज्याला फक्त लेक्चर दिलं, फक्त लेक्चर ग्राउंड नाहीच, त्यांनी सुद्धा चांगली प्रगती केल्याचं आढळून आलं। का? त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंड नाही केलं, पण ग्राउंडवर काय करायचंय, ग्राउंडवर काय करायचंय, ग्राउंडवर काय करायचंय याचं प्रशिक्षण त्यांनी केलं होतं आणि ते मनात ठेवलं होतं। तसं भाषणात काय करायचंय, भाषणात काय बोलायचंय, भाषणात काय बोलायचंय हे ज्या वेळेला तुमच्या मनात असतं आणि प्रशिक्षणातून ऐकलेलं असतं त्यावेळी तुम्ही कुठेतरी जाता एखाद्या व्यासपीठावर आणि मग धार 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 बोलायला लागता। लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं। आणि मग तिथं हे वाढदिवसाची सुरुवात अशी करता तुम्ही, मी शिकवलेली योग्य चला। आणि मग तिथं लोक म्हणतो अरे वा भारी बोलला, तुम्ही कुठून शिकला? मग तिथं मात्र खरं खरं नाव सांगायचं बाबा ते सुशेन महाराज शिकवतात सांगितलं। लक्षात मला सांगायचं काय, प्रशिक्षणातून जे तुम्ही शिकताय तुम्हाला ग्राउंड भेटलं पाहिजे ना। नुसतं प्रशिक्षण झालंय इथं बोलायला, ग्राउंड भेटलं पाहिजे। आता ग्राउंड मिळवलं तुमच्या हातात, तुम्ही मिळवायचं ते ग्राउंड कसं? अहो चला हे भाषण कला सोडा, दैनंदिन जीवनात सुद्धा बोलणं अतिशय महत्वाचं आहे। तुमच्या बायकोशी कसं बोलता, तुमच्या मुलांशी कसं बोलता, आई वडिलांशी कसं बोलता किती महत्वाचं आहे। एकदा एकदा तरी बायकोला चांगलं बोलून बघा घरी गेल्यावर, चिंदूताई बोलतात तसं, मना प्रेमानं जेवलीस का, बरं वाटतं तिला तोच शब्द, जेवलीस का नाही बरं वाटणार तिला, जेवलीस का तिला बरं वाटलं, जेवलीस का नाही ना। सुसंवाद माणसाचं आयुष्य सुद्धा वाढवतो आणि जगण्यामध्ये आनंद आणतो। तो आपण सतत आणि कायमस्वरूपी केला पाहिजे। मी सांगितल्यासारखं वक्तृत्व आणि शब्द हे दुधारी शस्त्र आहे, ते कधी कधी समोरच्यावरही चालतं आणि स्वतःवरही चालतं। आयुष्यात ते स्वतःवर चालू नये, इतरांवर चांगल्या पद्धतीनं चालावं, अयोग्य पद्धतीनं चालू नये याची काळजी घेतली पाहिजे। नाहीतरी अनेक राजकीय लोकांना वक्तृत्व चुकले म्हणून खुर्च्या सोडाव्या लागल्या, हा इथला इतिहास आहे। म्हणून बोलणं कसं असावं, तैसे साचे निमावळ निकल्या निरासावं, शब्द दर्शित करणं अमृताचं। जय जिजाऊ, जय श्री।